आपल्या सगळ्यांना संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल माहिती आहे पण कुणी तुकाराम महाराजांना पाहिलंय का तर आपण स्वतः तर पाहिलेलं नाही आहे पण आपण सगळ्यांनी तुकाराम महाराजांचा फोटो बघितलेला आहे पण तो फोटो तुकाराम महाराजांचा आहे का तर नाही तो तुकाराम महाराजांचा फोटो नाही तो आहे विष्णुपंत पागणीस यांचा फोटो म्हणजे एक माणूस एका चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका करतो आणि नंतर ती व्यक्ती स्वतःच संतश्रेष्ठ तुकाराम महाराज होऊन जाते दोघंही एक होऊन जातात आता हे जे आहे ते एखाद्या कलावंताच्या बाबतीमध्ये होणं ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे आणि ही घटना विष्णुपंत पागणीस यांच्या बाबतीमध्ये झालेली होती म्हणजे नाटकामध्ये स्त्रीचं पार्ट करणारे कलाकार कशा पद्धतीनं संत तुकाराम महाराजांची भूमिका करतात आणि स्वतः ते तुकाराम महाराज होऊन जातात आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं होतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आता याची सुरुवात करूया आपण एका अशा चित्रपटापासून ज्या चित्रपटाने उत्पन्नाचे सारे विक्रम प्रस्थापित केलेले होते आणि एका अभिनेत्याला संतपद मिळालेलं होतं असा अजरामर चित्रपट होता प्रभातचा संत तुकाराम सात नोव्हेंबर एकोणीसशे छत्तीसला या दिवशी हा चित्रपट पुण्यातला प्रभात चित्रपटगृह जे आहे त्या ठिकाणी प्रदर्शित झालेला होता आणि तब्बल चारशे दिवस हा चित्रपट हाऊसफुल चाललेला होता त्यावेळेस प्रभात फिल्म कंपनीचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडलेले होते आणि त्या काळामध्ये परदेशामध्ये प्रदर्शित झालेला हा मराठीतील पहिला चित्रपट होता या चित्रपटामध्ये तुकाराम महाराजांच्या मुलाची भूमिका या चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुपंत दामले यांचा मुलगा पंडित उर्फ वसंत दामले यांनी साकारलेली होती आता या चित्रपटाचं चित्रीकरण जे आहे ते चित्रीकरण पुण्यातलं प्रभात फिल्म कंपनी म्हणजे जे सध्या सध्याचं जे आहे फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट इंडिया म्हणजेच एफ टी आय आय तर या नावाने जे ओळखलं जातं या स्टुडिओमध्ये याचं चित्रीकरण झालेलं होतं आणि नदीमध्ये बुडावलेल्या तुकाराम महाराजांच्या गाथीचं चित्रीकरणसुद्धा याच ठिकाणच्या एका कृत्रिम तळ्यामध्ये करण्यात आलेलं होतं त्याच पद्धतीनं वैकुंठ गमन याचासुद्धा भव्य दिव्य देखावा या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला होता आता वैकुंठगमन चित्रीकरण करण्याच्या दरम्यान म्हणजे विष्णूपंत यांना अपघातसुद्धा झालेला होता आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन जे आहे ते विष्णुपंत दामले आणि शेख फत्तेला या दोघांनी केलेलं होतं आणि हा प्रभातचा तेविसावा चित्रपट होता मुंबईच्या सेंट्रल सिनेमामध्ये हा चित्रपट सलग सत्तावीस आठवडे चाललेला होता आणि एकोणीसशे सदतीसमध्ये व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा महोत्सव जो आहे त्यामध्ये संत तुकाराम सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला होता आता या चित्रपटाला पाहण्यासाठी जे प्रेक्षक लोक यायचे ते आपली पादत्राणं म्हणजे त्यांच्या चपला ज्या आहेत त्या बाहेर काढून ठेवायचे त्याचबरोबर ते हे अशा पद्धतीनं भक्तिभावाचं वातावरण त्या ठिकाणी होतं आता या चित्रपटाची पटकथा संवाद जे आहेत ते शिवराम वाशीकर यांनी लिहिले होते आणि काव्य जे आहे ते शांताराम आठवले यांचं होतं आता याच्यामध्ये आधी बीज एकले कले हे जे गाणं आहे ते इतकं सुंदर झालं होतं इतकं सुंदर झालं होतं की लोकांना वाटत होतं की ते स्वतः संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचीच लिहिलेली रचना असावी म्हणजे विचार करा शांताराम आठवले हे किती महान गीतकार त्या काळातले होऊन गेलेले होते तर आता या चित्रपटाचं संगीत जे आहे ते केशवराव भोळे यांनी दिलेलं होतं तर या चित्रपटातील मुख्य भूमिकेमध्ये होते विष्णुपंत पागनेस आणि गौरीताई आता ह्या गौरीताई ज्या आहेत त्यासुद्धा एका कंपनीमध्ये काम करत होत्या त्या ठिकाणच्या त्या कर्मचारी होत्या आणि त्या अशा काही पट्टीतल्या कलाकार नव्हत्या पण या चित्रपटामध्ये त्यांनी जी भूमिका साकारलेली होती ती भूमिका अत्यंत सर्वांग आणि सुंदर अशा पद्धतीची होती आणि विष्णुपंत यांची भूमिका तर तुम्ही विचारूच नका तर या विष्णुपंत पागणीस जे आहेत म्हणजे ज्यांनी तुकाराम महाराजांची भूमिका केली आहे तर त्यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे ब्याण्णवला कोल्हापूर या ठिकाणी झालेला होता आणि त्या काळामध्ये जनुभाऊ नेमकर हे जे कलाकार होते तर त्या त्यांचं स्वदेशी हितचिंतक नाटक मंडळी नावाची एक नाट्य कंपनी होती आता या माध्यमातून त्यांनी शारदा शकुंतला अशा पद्धतीची नाटकं रंगभूमीवरती आणलेली होती आता त्यावेळी नाटकामध्ये स्त्रिया काम करत नसत तर पुरुषच स्त्रियांची कामं करायचे आणि यावेळेस मग छोटासा विष्णू जो आहे तो सुद्धा या नाटकांना जायचा आणि नंतर हळूहळू त्याला नाटकांची आवड निर्माण झाली आणि बालकलाकार म्हणून त्यानं कामाला सुरुवात केली होती आणि किशोर वयात पदार्पण करत असतानाच विष्णू यांनी स्त्री भूमिका करायला सुरुवात केली आता ते कधी शकुंतला बनायचे कधी शारदा बनायचे अशा पद्धतीनं या स्त्री पार्टमधूनच त्यांनी रंगभूमीवरती पदार्पण केलेलं होतं आणि नाटकाची एक सशक्त अशी पार्श्वभूमी त्यांना लाभलेली होती आणि त्यामुळेच त्यांना चित्रपटाच्या सुद्धा आता ऑफर यायला लागलेल्या होत्या वयाच्या तिसाव्या वर्षी एकोणीसशे एकवीस साली त्यांना सुरेखा हरण हा चित्रपट मिळाला होता आणि हा चित्रपट सुरेखा अभिमन्यू या नावानेसुद्धा ओळखला जातो विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये व्ही शांताराम यांनी श्रीकृष्णांची भूमिका केली होती आणि याचे दिग्दर्शक होते बापूराव पेंटर तर बाबूराव पेंटर जे आहेत ते चित्रकार होते शिल्पकार होते अभिनेता होते कला दिग्दर्शक होते लेखक होते सिनेमॅटोग्राफर होते निर्माता होते आणि दिग्दर्शकसुद्धा होते तर याच्यामध्ये विष्णुपंत यांनी भूमिका केली होती आणि त्यानंतर एकोणीसशे चोवीस साली डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनने पुना रेडेड हा एक मुखपट निर्माण केलेला होता त्याचं दिग्दर्शन मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध नाटककार मामा वरेरकर यांनी केलेलं होतं या चित्रपटामध्ये लाल महालावरती जो छापा टाकला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी तो प्रसंग दाखवण्यात आला होता तर अशा पद्धतीनं विष्णुपंत यांची वाटचाल चालू होते नाटक सिनेमे चालू होते आणि एकोणीसशे साली संत तुकाराम हा अजरामर सिनेमा प्रदर्शित झाला आणि विष्णुपंत तुकारामय झालेले होते आणि त्यानंतर त्यांनी फार कमी चित्रपटामध्ये भूमिका केलेल्या होत्या एकोणीसशे एकोणचाळीस साली आलेला संत तुलसीदास याच्यामध्ये त्यांनी भूमिका केली याच्यामधलं वन चले राम रघुराय या गाण्यामुळे त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली होती आणि एक प्रसंग असा सांगितला जातो की त्यावेळेचे एक प्रसिद्ध दिग्दर्शक होते विजय भट आता विजय भट जे आहेत ते तीस दशकं जे आहेत ते सव्वदशक तर त्या दशकाच्या सुमारास बलसाड या ठिकाणी गेले होते त्या ठिकाणी महात्मा गांधीजी यांची भेट झाली त्यावेळेस मग विजय भट यांना गांधीजींनी विचारलं की तुम्ही नरसिंह मेहता यांच्यावरती चित्रपट का बनवला नाही किंवा का, का निर्माण केला नाही आता नरसिंह मेहता यांची भजनं महात्मा गांधीजींना खूप आवडत होती म्हणजे वैष्णव तो तेणे कहीये जे पीडपराये जाने रे अशा पद्धतीचं जे काव्य आहे ते काव्य प्रिय भजन होतं आणि मग गांधीजींची ही विनंती ऐकून विजय भट यांनी नरसिंह मेहता हा चित्रपट म्हणजे नरसी भगत हा चित्रपट एकोणीसशे चाळीस साली निर्माण केला आता या चित्रपटामध्ये विष्णुपंत पागणीस आणि दुर्गा खोटे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या ती एकोणीसशे त्रेचाळीस साली महात्मा विदूर त्याच साली आलेला भक्तराज आणि त्याच साली आलेला रामराज्य हे सुद्धा विष्णुपंत यांचे गाजलेले चित्रपट होते म्हणजे विष्णुपंत हे केवळ अभिनेतेच होते असं नाही एका बाजूला चित्रपट येत होते नाटक पण ते करत होते त्याचबरोबर ती ते गायकसुद्धा होते त्यांनी गायलेलं आधी विजय कले हा अभंग किंवा हे काव्य आजही लोकप्रिय आहे त्याचबरोबर संत तुलसीदासमध्ये मेरे मन की बगिया भुली हे वासंती या नटीबरोबर ती यांनी हे गाणं गायलेलं होतं त्याचबरोबर रामराज्यमधलंसुद्धा गाणं पागणीस यांनी गायलेलं होतं म्हणजे विष्णुपंत पागनेस यांच्या आवाजातील राग सारंगमध्ये गायलेलं वंदे मातरम हे गाणंसुद्धा त्या काळामध्ये प्रचंड लोकप्रिय झालेलं होतं आणि स्वातंत्र्यपूर्व काळात यच एम ही या कंपनीनं त्यांची कॅसेट बनवली होती तर अशा प्रकारे एक अभिनेते एक गायक म्हणून विष्णुपंत यांचा नावलौकिक होता त्याचबरोबर तिथे एक उत्तम कीर्तनकारसुद्धा होते तुकाराम महाराजांची गाथा त्यांना अवगत होती आणि ही भूमिका करण्याच्या अगोदर ते स्वतः देहूला गेले होते तुकाराम महाराजांच्या चरणी त्यांनी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतला आणि नंतर तुकाराम महाराजांची भूमिका केली होती आणि नंतर हे विष्णुपंत तुकारामय झालेले होते तुकारामांच्या वेशभूषेमध्येच ते नंतर वावरत होते त्यांना प्रचंड मान मिळत होता प्रचंड सन्मान मिळत होता प्रचंड प्रतिष्ठा मिळत होते आणि लोक त्यांना तुकाराम महाराज समजायला लागले होते आणि यांच्या कीर्तनांना अफाट गर्दी होत होते आणि यांची जी आध्यात्मिक नाटकं असायची त्या नाटकांनासुद्धा आता प्रचंड गर्दी व्हायला लागली होती आणि यानंतर मात्र विष्णूपंत जे आहे ते विरक्त विरक्त व्हायला लागले होते आणि ते तुकाराम महाराजांच्याच वेषामध्ये असल्यामुळे त्यांना अजून ज्या 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 ठिकाणी जायचे त्या त्या ठिकाणी लोक त्यांच्या पाया पडायचे दर्शन घ्यायचे आणि कितीही करोडो अरबो खरबो जरी संपत्ती दिली तरीही ज्या गोष्टी मिळणार नाहीत ती गोष्ट विष्णुपंत यांना संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची भूमिका केल्यामुळे मिळालेली होती आता एकदा चित्रपटात काम केल्याचं मानधन घेऊन चित्रपटाचे निर्माते म्हणजे संतश्रेष्ठ म्हणजे संत तुकाराम चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक हे विष्णुपंत यांच्याकडे गेले त्यावेळेस विष्णुपंत यांना त्यांनी त्यांचं काही मानधन होतं ते देण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मग त्यांनी घेण्यास नकार दिला त्यावेळेस निर्मात्यांना वाटलं की चित्रपट प्रचंड गाजलेला आहे त्यामुळे पागणीस यांना त्यांचं मानधन वाढवून पाहिजे असावं त्याच्यामुळे यांनी सांगितलं की अहो तुमचं जे मानधन ठरलेलं होतं त्याच्यापेक्षा दुप्पट मानधन आम्ही तुम्हाला देतो आहोत पण ते घेण्यासाठी सुद्धा विष्णुपंतांनी नकार दिला त्यानंतर हे म्हटले आम्ही तुम्हाला चारपट मानधन देतो पण तुम्ही हे मानधन स्वीकारा कारण या यशामध्ये तुमचासुद्धा फार मोठा वाटा आहे पण तरीही पागनिसांनी नकार दिलेला होता आणि यावेळेस विष्णूपंत त्यांना म्हणाले होते की ज्या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भूमिकेमुळे मी अजरामर झालो त्या भूमिकेसाठी मी मानधन घेणार नाही कारण जे तुकाराम महाराज स्वत निस्वार्थी जगले त्यांचं काम करण्यासाठी मी मानधन कसं घेऊ शकतो आणि एकही रुपया न घेता त्यांनी ही भूमिका केली होती माफ करा ही भूमिका केली असं म्हणणं चुकीचं आहे तर विष्णुपंत हे ही भूमिका जगले होते तर अशा पद्धतीचा हा महान कलाकार वयाच्या पन्नाशीमध्येच हे जग सोडून गेलेला होता आता यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की तीन ऑक्टोबर एकोणीसशे त्रेचाळीस या दिवशी पंढरपूर या ठिकाणी संत तुकाराम या नाटकाचा प्रयोग होता विष्णुपंत तुकाराम महाराजांचं काम करत होते नाटकाचा प्रयोग रंगात आला होता नाटकाचा शेवट सुरू झालेला होता आणि तुकाराम महाराज हे सदेह हो वैकुंठाला निघाले होते आणि याचवेळी विष्णुपंत यांनीसुद्धा अखेरचा श्वास घेतला आणि तुकाराम महाराजांची भूमिका करतानाच त्यांचाही मृत्यू झालेला होता म्हणजे विष्णुपंत पागणीस हे विष्णुपंत पागणीस म्हणून जन्माला आले होते पण मरताना मात्र ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणूनच त्यांनी हा देह ठेवलेला होता तर असा हा महान कलाकार झाला नाही होणारसुद्धा नाही याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद